निवेदन देण्यात आले, नेमकं काय मागणं आहे? मागच्या वर्षी जळगाव ग्रामीण मतदारसंघ आणि जिल्ह्यामध्ये केळीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। हवामानाच्या माध्यमातून तापमानाच्या माध्यमातून केळीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आणि आमचं 2009 ते 2014 मध्ये सरकार असताना केळी पीक विम्याचा समावेश त्यावेळेला आम्ही केलेला होता आणि त्या वर्षापासून सातत्याने केळीचा विमा हा मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांची असते। दरवर्षी केळीचा विमा नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळत असते, परंतु मागच्या वर्षी जे नुकसान झालं त्या नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेली नाही आहे। या जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत। मला अशी माहिती मिळाली की 3 मंत्र्यांच्या श्रेयवादामध्ये हा विषय थांबलेला आहे आणि परत असं सांगितलं जातं त्यांच्या माध्यमातून की जी जिओ टेकिंग झालेलं आहे आणि ज्या जिओ टेकिंगच्या रिपोर्टच्या नुसार शेतकऱ्यांना पेमेंट मिळालं पाहिजे ही सिस्टीम त्याच्यामध्ये आहे। असे असताना शासनाच्या माध्यमातून सांगितलं जातं किंवा स्थानिक पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं की परत याची सरसकट तपासणी करा। आता सरसकट तपासणी करण्याची वेळ राहिलेली नाही आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांची केळी ही शेताच्या बाहेर टाकली गेली आणि त्याचं धोरण असं आहे की जी टेकिंगच्या नुसार ई सर्वेक्षणाच्या नुसार जे काही पंचनामे झालेले आहेत, रिपोर्टिंग झालेलं आहे विमा कंपनीकडे, त्या माध्यमातून केळीच्या विम्याची रक्कम ही मिळाली पाहिजे। परंतु स्थानिक पालकमंत्री असतील, त्यांचे सहकारी असतील किंवा राज्य सरकार असेल, ह्या गोष्टीकडे हे दुर्लक्ष होतं आहे अशी भावना शेतकऱ्यांच्या मध्ये निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे। करोडो रुपयांचं नुकसान शेतकऱ्याचं केळीचं नुकसान झाल्याच्यामुळे झालेलं आहे आणि म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इथं मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी आणि शेतकरी मंडळी या ठिकाणी एकत्रित झालेली आहे। आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे की जे काही जिओ टेकिंगच्या माध्यमातून रिपोर्टिंग झालेलं आहे, ई सर्वेक्षण झालेलं आहे, त्या रिपोर्टच्या नुसार ह्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि याच्यामध्ये जर आपण दिरंगाई करणार असाल तर निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या 8 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करेल, शिंगाडे आंदोलन करेल, बैलगाड्यांचं आंदोलन करेल, शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरतील अशा पद्धतीची। किती शेतकरी आहेत अशा जिल्ह्यामध्ये की ज्यांना अजूनपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही असा अंदाज? जवळपास 75,000 वरच्या वरती म्हणजे 81,000 शेतकऱ्यांचे जवळपास पंचनामे रिपोर्टिंग जी टेकिंगच्या माध्यमातून झालेले आहे। त्या सगळ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत रक्कम मिळाली नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे। याला सत्ताधारी मंत्री जे आहेत आपल्या जिल्ह्यातले 3-3 मंत्री आहेत, हे काही अपयशी ठरतायत त्यांचं काही? निश्चितपणानं ते अपयशी ठरतायत असं म्हणायला पाहिजे, कारण एक वर्ष उलटून जात आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नाही। CMV चा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव या जिल्ह्यामध्ये केळीवर झालेला आहे। मागच्या वर्षी सुद्धा पंचनामे झाले तरी सुद्धा त्या पंचनाम्यांची रक्कम आतापर्यंत शेतकऱ्याला मिळाली नाही आणि म्हणून सरकार फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाची पानं पुसण्याचं काम करत आहे, खोटे आश्वासनं दिशाभूल करण्याचं काम करत आहे आणि म्हणून सरकारला जागा करण्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्याच्यासाठी आलेलो आहोत। थँक्यू।